खरंतर निवृत्तीची त्यांची जी घोषणा आहे ही निवृत्तीची घोषणा त्यांनी आज केलेली असली तरी 2014 साली त्यांना इथल्या पनवेल आणि उरणच्या जनतेनं केव्हाच रिटायर केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं कर्नाळा बँकेचा भ्रष्टाचार त्यांनी केला आणि सर्वसामान्य ठेवीदाराला जेरीस आणलं, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे त्यावेळेला होतं म्हणूनच 5 लाखाच्या आतल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळू शकलेल्या आहेत. या काही शेका पक्षाने मिळून दिलेल्या नाहीत, विवेक पाटलांनी मिळून दिलेल्या नाहीत. आणि त्यामुळे या सगळ्याचं 225 कोटीचा साधारणपणानं भ्रष्टाचार होता. ह्या भ्रष्टाचारामध्ये ज्या लोकांना त्यांनी रडवलं, अनेक लोकांचे जीव गेलेले आहे, या सगळ्या कर्माची फळं त्यांनी भोगण्यासाठी तरी त्यांना परमेश्वरानं चांगलं आयुष्य दिलं पाहिजे, आरोग्य दिलं पाहिजे आणि त्यांच्या कर्माची फळं त्यांनीच भोगली पाहिजेत. हा सर्वसामान्य ठेवीदाराचा आणि इथल्या जनतेचा या मला वाटतं की मनातला असा त्यांचे बोल आहेत. आणि त्यामुळे यासाठी तरी परमेश्वरानं त्यांना आयुष्य द्यावं अशी मी परमेश्वराच्याकडे मागणी करतो. शेका पक्षाचा राजीनामा त्यांनी का दिला हा खरंच एक प्रश्न आहे. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली वयामुळं आजारामुळं समजू शकतो, पण शेका पक्षातून त्यांनी निवृत्ती घेतली याचा अर्थ असा आहे की इतका मोठा भ्रष्टाचार करून शेका पक्षाचे नेते अजूनही त्यांच्या बॅनरवरती विवेक पाटलांचं उदात्तीकरण करतात. कारण विवेक पाटलांच्या या भ्रष्टाचारामधून शेका पक्षाच्या या काही नेते मंडळींना सुद्धा फायदा झाला आहे, म्हणूनच त्यांच्या बॅनरवरती ते फोटो लावतात. आता त्याच शेका पक्षाची त्यांनी निवृत्ती का घेतली हा प्रश्न त्यांनी विवेक पाटलांना जरूर विचारावा.